खरं म्हणजे नैतिकता कोणी जपली हे मला सांगण्याची आवश्यकता नाही. हिशोबान वाचवण्याचं काम आम्ही केलं, तुम्ही तर तो गाण ठेवला होता. मगाशी पत्रकार परिषद थोडीशी बघितली, त्यामध्ये आम्ही पक्ष आहोत, आमचाच व्हीप लागला, पण व्हीप लागायला तुमच्याकडे माणसं किती आहे? घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य केलेलं आहे. पत्रकार परिषदमध्ये उपस्थित सर्व मान्यवर उपमुख्यमंत्री जे आहेत आणि बाकी सर्व माझे सहकारी आणि पत्रकार मित्रांनो, सगळ्यात आधी मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि आजचा सुप्रीम कोर्टाचा निकाल आपल्या लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेला निकाल लागल्याबद्दल मी आमच्या सगळ्यांना शुभेच्छा मलाही दिल्या पण तुम्हालाही देतो शुभेच्छा सगळ्यांना. खरं म्हणजे अखेर सत्याचा विजय झाला आणि सुप्रीम कोर्टामध्ये आज आपण आलेला निकाल देखील पाहिला, त्याच्यामध्ये काही कायदेशीर आणि टेक्निकल बाबींचा उल्लेख आदरणीय देवेंद्रजींनी या ठिकाणी आपल्या समोर केलेला आहे. खरं म्हणजे आज आपण जर पाहिलं तर मी जेव्हा जेव्हा आपण मला विचारत होता त्यावेळेस मी सांगत होतो की लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे आणि या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे, कायदा आहे, नियम आहे, सगळंच आहे आणि त्याच्या बाहेर कुणालाही जाता येणार नाही. हे माझे शब्द नेहमी आपल्याला आठवत असतील. आणि आम्ही सरकार जे स्थापन केलं ते पूर्णपणे कायदेशीर चौकटीत बसून कायदेशीर सगळ्या बाबींची पूर्तता करून आम्ही सरकार स्थापन केलं आणि बहुमताचं सरकार स्थापन झालं आणि आज सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि त्यामुळे अनेक लोक यापूर्वी घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार अशा प्रकारचं म्हणून स्वतःचे समाधान आणि स्वतःचे पाठ थोपटून घेत होते, परंतु त्यांना आज सुप्रीम कोर्टाने एक घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना चांगली चपराक दिली आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांना घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना कालबाह्य केलेलं आहे. आणि म्हणून आज आपला हा जो निर्णय सुप्रीम कोर्टाचा आलाय त्याचा मी मनापासून आणि आम्ही सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे. शेवटी काही जे काही सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयामध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला त्यामध्ये आमचं देखील आर्ग्युमेंट म्हणजे आमची भूमिका हीच होती की डिस्क्वालिफिकेशनचा अधिकार जो आहे तो अध्यक्षांना आहे, अध्यक्षांकडे तो अधिकार येईल आणि मेरिटप्रमाणे तेच अपेक्षित असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आणि हे अधिकार ते डिस्क्वालिफिकेशनचे अधिकार अध्यक्षांकडे दिले. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने जो निर्णय घेतला होता त्याही बाबतीमध्ये विरोधी पक्षाने म्हणजे पूर्वीच्या लोकांनी माजी मुख्यमंत्री आणि ते सगळ्या टीमने म्हटलं होतं की निवडणूक सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण असताना निवडणूक आयोग कसा निर्णय घेऊ शकतो, त्याहीवर सुप्रीम कोर्टाने भाष्य केलं की निवडणूक आयोग हा अधिकार त्यांना आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला रेकॉग्नाइज केलं, धनुष्यबाण सिम्बॉल देखील आम्हाला दिला. हे सर्व सुरू आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने अध्यक्षांना जे अधिकार दिले त्यामध्ये डिस्क्वालिफिकेशनचे अधिकार, पॉलिटिकल पार्टी जी आहे पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी याच्यामध्ये देखील त्यांनी भाष्य केलं आणि म्हणून आम्ही जो निर्णय घेतला बहुमताचा त्या दोन तीन महिन्या तीन महिन्यानंतरच निवडणूक आयोगाने तो निकाल दिला की आम्ही शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे.
म्हणजे 2-3 महिन्यापूर्वी जो आम्ही निर्णय घेतला तो बहुमताचा निर्णय होता आणि त्यावेळेस देखील लेजिस्लेटिव्ह पार्टी बरोबर पॉलिटिकल पार्टी देखील आम्हीच होतो असं या ठिकाणी मी सांगू शकतो आणि त्याचा अधिकार जो आहे अध्यक्षांकडे दिलाय, अध्यक्ष त्याच्यावर मेरिटवर निर्णय घेतील. आणि या सगळ्या जर बाबी आपण बघितल्या त्याच्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नैतिकतेच्या आधारे, आता देवेंद्रजी म्हणाले त्यांना माहित होतं त्यांच्याकडे बहुमत नाहीये, अल्पमतामध्ये आलेलं सरकार आहे आणि राज्यपालांनी देखील त्यावेळेस त्याचं काही इतर राज्याचं मी उदाहरण आपलं इकडचं पण झालं त्या बोमाईंचं आणि त्यावर मी बोलू इच्छित नाही, पण जेव्हा राज्यामध्ये जेव्हा परिस्थिती निर्माण होते आणि राज्यपालांनाच काय तुम्हाला सगळ्यांना माहित होतं त्यावेळेस सरकार अल्पमतात आलंय, शेवटी सरकारचा गाडा कारभार चालला पाहिजे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये तेव्हा निर्णय घेतला आणि आम्ही सरकार जे स्थापन केलं पूर्णपणे कायदेशीर घटनात्मक बाबींची काळजी घेऊन केलंय, पूर्णपणे त्याच्यामुळे हेडकाऊंट झाला ते सगळे तुम्ही साक्षीदार आहात आणि म्हणून राजीनामा देण्याशिवाय काही दुसरा काय पर्याय होता. आणि नैतिकतेच्या ज्या काही गोष्टी तिथे सुरू झालेल्या आहेत तर त्या बाबतीमध्ये देवेंद्रजी म्हणाले की त्यावेळेस मॅन्डेट लोकांनी जनतेने कुणाला दिलं होतं, शिवसेना भाजपा युतीला, आणि मग नेमकं आम्ही हा निर्णय घेताना जनमताचा आदर केला आहे, जनभावनेचा आदर केलाय, लोकांना अपेक्षित हवं असलेलं ते आम्ही केलंय, बाळासाहेबांच्या विचारांचा भूमिकेचा आम्ही आदर केलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळून निवडणूक लढवली आणि सरकार दुसऱ्याबरोबर सत्तेसाठी खुर्चीसाठी त्यावेळेस बनवलं आणि हे सगळ्यांना माहित आहे. आणि जसं देवेंद्रजी म्हणाले आम्ही तर तेव्हा सत्तेत होतो तेव्हा पुढे काय होईल आम्हाला माहित नव्हतं, खरं म्हणजे नैतिकता कोणी जपली हे मला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना वाचवण्याचं काम, त्याचं काँग्रेस राष्ट्रवादीकरण करण्यात थांबवण्याचं काम आम्ही केलं, धनुष्यबाण वाचवण्याचं काम आम्ही केलं, तुम्ही तो गहाण ठेवला होता. आणि म्हणून यामध्ये आता मी देखील मगाशी पत्रकार परिषद थोडीशी बघितली त्यामध्ये आम्ही पक्ष आहोत आमचाच व्हीप लागणार, पण व्हीप लागायला तुमच्याकडे माणसं किती आहे हा एक प्रश्न आहे. त्यामुळे शेवटी बहुमताचा आदर सुप्रीम कोर्टाने केलाय आणि त्याचबरोबर अध्यक्ष जे आहेत आपले विधानसभेचे ते देखील या सर्व प्रकरणामध्ये मेरिटवर निर्णय घेतील आणि हा निर्णय जो आहे या सरकारला घटनाबाह्य बेकायदेशीर म्हणणाऱ्यांना आजच्या सर्वोच्च न्यायालयाने खरं म्हणजे त्यांच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ते सगळी ती संस्था त्या सगळ्या गोष्टी चांगल्या असतात, पण निर्णय मेरिटवर दिल्यानंतर मात्र जे काही भाष्य केलं जातं हे देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि मग कुणाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील यापुढे देखील करतील, परंतु आज सुप्रीम कोर्टाने जे काही पूर्ण बहुमताचं सरकार आणि हे सरकार कायदेशीर घटनात्मक आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे, हे जनतेचं सरकार आहे, जनतेच्या मनातलं सरकार आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा आज सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो.